सर्व शिवप्रेमींना आणि आपल्या सर्व समितीच्या सदस्यांना विनंती आहे की व्यासपीठावर जास्त झालेले हे फक्त आरतीसाठी आपण व्यासपीठ उपस्थित उभे केलेले आहे. शिवमूर्ती पुष्पहार घालून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर देह मंत्र होईल आणि मग पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. सर्व मशाल धारकांना विनंती आहे सुरक्षित अंतर राखा, गर्दी करून उभं राहू नका. प्रत्येकाने मशाली पेटवत असताना काळजी घ्या. आपल्या हातामध्ये ज्या मशाली दिल्या त्या हळूहळू आपण पेटवायला हरकत नाही. कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे. फक्त आपल्या हातातल्या मशालींची सुरक्षित काळजी घ्या, पुरेसं अंतर राखा. सर्व कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. 350व्या शिवराज शिष्य उत्सव दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर कोणी गर्दी करत नाही. माननीय गरजशेठ गोगावले, माननीय छत्रपती शिवंतराव राजे यांच्या हस्ते पुष्पहार घालून
कार्यक्रमाची आपल्या सुरुवात होती आहे। प्रौढ प्रताप प्रांग क्षत्रिय कुलावतंस शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले साताऱ्यात खास आलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीत आपण शिवराज्याभिषेक सोहळा 350वा याचा आज दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी सातारकरांनी मशाल घेऊन इथं मशाल महोत्सवात सहभाग नोंदवलेला आहे। भरतशेठच्या खास स्वागतासाठी सातारचे आमदार राजघराण्याचे वारस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजभोसले उपस्थित आहेत। विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमता शिवेंद्रराजेंना विनंती करतो की 1 तारखेला भरतशेठ यांचा वाढदिवस आहे, एक पुष्पहार घालून भरतशेठना ऍडव्हान्स वाढदिवसाच्या शुभेच्छा भरतशेठांना शिवजींनी द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। वाजत्रीचा जरा आवाज थांबवा तुम्ही, वाजत्रीचा
दोन मिनट भरत शेठ को गोगावले पांच मिनट बोलती शिवेंद्राजी पांच मिनट बोलती आणि मग आदी बाबांना आज आरती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे तर मग सर्वांच्या दृष्टीनं आरतीचा कार्यक्रम महत्वाचा आहे मग मी भरत शेठना विनंती करतो की त्यांनी आज सिद्ध प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि आरतीचा मान त्यांना आपल्या शिवराच्या विशेष समितीनं दिलाय भरत शेठने दोन मिनिटं आपले विचार इथं व्यक्त करावेत म्हणून विनंती करतो सातारकरांच्या वतीनं आणि तमाम शिवभक्तांच्या वतीनं मी भरत शेठना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देतो ॲडव्हान्समध्ये आणि त्यांनी आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करावं ही विनंती करतो रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी हे माणिक होती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही या भूमंडळाच्या ठाया आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव म्हटलं जाऊ शकत नाही ज्यांनी आपली कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिवंत आणि नीतिवंत राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार माळाचा मुजरा करतो सिंहाच्या दबड्यात घालून हात मोजतो जात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज त्यांनाही मानाचा मुजरा करतो आदिलगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं त्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय मराठी मनाचे मानवी हिंदुदेव सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्या या साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती तिथीप्रमाणे 2 जून या रोजी संपन्न होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज सातारकर मंडळींनी आज 7 दिवस हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाबद्दल आणि खास करून आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील सहकारी आणि आपल्या या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि आपल्या या राजघराण्यातले आदरणीय सुरेंद्रराजे भोसले मी आपल्या सगळ्यांना सॅल्यूट ठोकतो यासाठी की 7 दिवस आपण हा कार्यक्रम या शहरामध्ये अशा प्रकारे साजरा करताय त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठचा असूच शकत नाही आहे आणि म्हणून करता आज आम्हाला जे काय आपण निमंत्रित केलेलं आहे आम्ही धन्य झालो की आपल्या या राजांच्या भूमीमध्ये कारण या ज्या काय गाद्या आहेत त्या गाद्यांमध्ये आपल्या या दोन महत्वाच्या गाद्या संबोधल्या जातात त्याच्यामध्ये ही साताराची एक महत्वाची गादी होती परंतु या सगळ्याचं जोपासण्याचं काम आम्ही रायगडकर मंडळी करतोय कारण रायगडची राजधानी म्हणून राजधानी जी काही निवडली आणि 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारे जगातले एकमेव राजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राजे शिवछत्रपती महाराज आणि त्यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आपण पाहणार आहोत त्याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही मंडळी माझी एकच विनंती आहे 350 वा राज्याभिषेक सोहळा शासन साजरं करताय आणि तो 1 वर्षभर 2 जून 2023 ते 20 जून 2024 पुढचा राज्याभिषेक सोहळा 20 जूनला येणार आहे किती पाऊस असेल वारा असेल हे आज आपण काय सांगू शकत नाही आहे परंतु ज्या राजांनी गडावरती ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता जो राज्यकारभार केला त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला आम्ही 1 दिवस या वाऱ्याला पावसाला होणारा भीत नाही आहे
ते आम्ही मावळे आहोत आणि म्हणून करता माझं नम्रतेची निमंत्रण आपल्या सगळ्यांना की आपण हा इथं कार्यक्रम करताय करा, परंतु 2 जूनला आपण रायगडवरती यावं अशी एक मावळ्याची आपल्याला विनंती आहे. मी राजा नेहमी सांगत आलेलो आहे की आमची संत मंडळी नेहमी सांगतात की माणसाने जन्माला येऊन एकदा तरी पंढरीच्या आणि आळंदीची वारी करावी असं संत मंडळी सांगतात. परंतु आता आपण पाहताय की आमची तरुण मंडळी जातावरून शिर्डीला जात आहेत, तिरुपतीला जात आहेत, गणेश भक्त आहेत ते सिद्धिविनायकला जात आहेत, महिला आहेत त्या आमच्या तुळजाभवानीला जात आहेत, महालक्ष्मीला जात आहेत. आम्ही बोलतो जा, सगळीकडे जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, तिरुपतीला जा, सिद्धिविनायकला जा, शिर्डीला जा, महालक्ष्मीला जा आणि तुम्ही तुळजापूरला पण जा, पण जन्माला येऊन एकदा तरी आमच्या रायगडावरती या. ही आमची तुम्हाला या मावळ्याची विनंती आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि सुरेंद्र राजे हे जे काय आपल्यामध्ये समाविष्ट होत असतात छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यासाठी माझ्यातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुम्हाला उपस्थित असलेले भीषणसिंह राजे होळकर यांचाही सन्मान श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. होळकर साहेबांना विनंती, त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. आईला दिवे होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सातारा शौनगरीमध्ये हार्दिक स्वागत. आता आरतीला सुरुवात होईल. बाकी सर्वांनी खाली उतरावं, तुम्हाला कृपया विनंती, फक्त प्रमुख ऑडियन्स स्टेज मंचावर उतरतील, बाकी सगळ्यांनी खाली उतरावं, कृपया सर्वांना विनंती आहे. सर्व फक्त प्रमुख अतिथी फक्त मंचावर असतील, बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती. सगळ्यांनी मशाली उंच धरायला एका रेषेत आल्या ना, जरा एक छान अशी शोभा शुंभादिक भक्षी त्याच्या मुखमर धुनीची श्री
रघुवर संरक्षी संरक्षी ती भूदा भूमादा प्रेंचाही चरता प्रेंचाही चरता तुझ बिन शिवराया तिज कोण तुझा द्राता जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य चरणा आर्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया स्वस्त अमी दीन अमी चरण तुला आलो चरण तुला आलो परवश देजा पाशी मरणोन्मुख धारो मरणोन्मुख धारो साधु परित्राणाय दुष्कृतिनाशाय दुष्कृतिनाशाय भगवन् भगवत गीता साच कराया जय देव जय देव
विनंती है अपने हाथी मशाली या सुरक्षित पूर्वे दिशे बाजूला कोपऱ्यात ठेवाव्यात जे कृषिमेला है मूर्तीच्या बाजूला कभी पश्चिमी अतिशय सुरक्षितपणे काळजी घ्यावी कुणी गडबड करू नये सुरक्षितपणे सर्व गोष्टींचा पालन करा गडबड करू नका शांततेने ठेवा त्या विजवण्याची व्यवस्था केली जाईल आपण फक्त त्या शांततेने एक सारखं ठेवा सर्वांनी सुरक्षेची काळजी घ्या गडबड न करता सर्वांनी शांततेने बाहेर पडावं परिसरातून सुरक्षेची काळजी घ्या मशाली सर्व